नोटिफिकेशन पडले मला अनमोल दुसरा लैपटॉप आहे विराज माने कमेंट आली अतुल सर विषय कसं होता आपण जेवढं लिंक रिमूव्ह मारतो ना तेव्हा प्रॉब्लेम असं होतोय माणसं होते काही तिथे जेवढं होतं बारा जण आहेत टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं आवाज येत नव्हता त्याबद्दल सर्वांच्या आमच्या टीमच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आवाज येतोय का सगळ्यांना? कोणीतरी कमेंट करा. आवाज येतोय का? आवाज येत असेल तर सांगा. जे जे लोक ऍड होतात त्यांनी ही लिंक शेअर करा मित्र मैत्रिणींना. परवा दिवशी काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले होते त्यामुळे आम्हाला लाईव्ह येता आलं नाही. आम्ही 10-15 मिनिटाचं फेसबुक सेशन केला होता तुमच्यासाठी पण आणि आत्ता सुद्धा काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं आवाज येत नव्हता पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला एवढी म्हणजे हेल्प केली आणि तरी पण तुम्ही पेशन्सली थांबलात आमच्या लाईफसाठी त्यामुळं थँक्यू आणि सॉरी सुद्धा. ज्यांना ज्यांना वेब सिरीज बद्दल काही प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्यांची उत्तरे द्यायसाठीच तुमच्यासाठी आलेलो आहोत. मी कमेंट सेक्शन मधले कमेंट्स वाचते आता. लखन देडगे म्हणतायत आम्ही मालवडीकर तुमची शेतकरी वेब सिरीज दर शनिवारी बघतो छान आहे. किरण कुठे आहे त्यांची ऍक्टिंग आम्हाला खूप आवडते. तात्या किरण बापले सुपर जोडी. थँक्यू आभारी आहे नक्की तुम्हाला भेटायला. मयूर पवार हाय. सोमनाथ भगत हाय. जितेंद्र पांडे हाय. पिंकी थँक्यू. लक्ष्मण मोरे खूप छान काम करत आहात. आपण दोन्ही विषय आपण म्हणजे या सरांनी निवडलेले विषय छान आहेत. थँक्यू. कॅप्टन रणजित लांडगे म्हणतायत हो मी सोडवला तो प्रॉब्लेम. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्रसाद राऊत म्हणतात हाय रेणुका. मयूर जावळे हाय आशिष. हर्षदा बारावकर हाय हाय. विठ्ठल करगड हाय. स्वप्नील लावण. आकाश शिंदे हाय. हर्षदा सगळ्यांना हाय म्हणते. हॅलो. लहू माने हाय म्हणतायत. हॅलो. जितेंद्र म्हणतायत पिंकी हाय कर. हाय. ओमकार कोकरे म्हणतायत आकाश शिंदे नाईस ऍक्टिंग. थँक्यू. ओम रासकर म्हणतायत हाय रेणुका. हाय. हॅलो पिंकी कैसी हो असं म्हणतायत राजन त्रिपाठी. मी अच्छी हूँ आप कैसे हो. सागर गोरे. किरण भाऊ हाय. हाय सागर भाऊ. नवनाथ नरुटे म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन टीम. थँक्यू. सूरज सोलनकर म्हणतायत रोहित हाय. हाय सूरज. नागेश म्हणतो सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन 10K साठी. थँक्यू.
जाधव म्हणतात मस्त, हर्षदा म्हणते भारतीय बारामतीला वेटिंग. ओके, बाकीचे लोक अजून ॲड होत आहेत आणि जे जे लोक आत्ता ॲड झालेत त्यांनी आपल्या मैत्रमैत्रिणींना, घरच्यांना, पाहुण्यांना, सगळ्यांना लिंक शेअर करा. एकच नंबर वेब सिरीज असं म्हणतात विठ्ठल करगळ. थँक्यू. सगळ्यांशी आपली चर्चा होईल आणि आता सगळ्यांना हाय म्हणून झालेले. तर अजून जे लोक ऍड होतात त्यांनी नक्की सांगा की तुम्हाला अजून शेतकरी वेब सिरीज मध्ये काय काय बघायला आवडेल, म्हणजे अजून असे कितीतरी ज्वलंत मुद्दे आता शेतकऱ्याशी रिलेटेड, ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड आम्ही पुढचे एपिसोड तुमच्यासाठी बनवू शकू. आमचे इतर रायटर सर पण आहेत भोंग सर, ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. हा, सचिन सुरवसे म्हणतात कीप इट अप ऑल टीम. थँक्यू. स्वप्नील शिंदे म्हणतात मला कोण ओळखत का नाही. तुम्ही आता सबस्क्राईबर आहात म्हणले आमच्या टीमचा एक भाग आहात सगळेच जण. अभिमाने हाय म्हणतायत. हाय. कॅप्टन रणजित लांडगे म्हणतात पाहुणे रावळे सगळे आलेले आहेत माझे. हाय म्हणतायत बरेच लोक. मयूर पवार म्हणतोय नाईस वेब सिरीज. थँक्यू. सोमनाथ काटे म्हणतात व्हिडिओ नेट दिसत नाहीये, कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं दिसत नसेल तुम्हाला. स्वप्नाली शिंदे म्हणते सगळ्यांचीच ऍक्टिव्हिटीज खूप छान आहेत. थँक्यू. अमोल भालेराव सर म्हणतायत खूप सुंदर सुरुवात झाली आहे आपल्या टीमची शेतकरी या वेब सिरीजची, अप्रतिम चित्रीकरण, अप्रतिम अभिनय, अप्रतिम दिग्दर्शन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अप्रतिम विषय. थँक्यू. साक्षी म्हणते खूप गोड आहे सिरीज आणि तुम्ही सगळेच पण खूप छान आहात. थँक्यू साक्षी. ओंकार कोकाटे म्हणतात अकलूज मध्ये कधी येत आहे, लवकरच येऊ आवर्जून. हेमंत खेंगरे म्हणतायत कॉंग्रॅच्युलेशन गाईज डुईंग ग्रेट वर्क, खूप छान वाटतं जेव्हा आपले मित्र मैत्रिणी एवढं छान काम करताना पाहून, प्राऊड ऑफ यू. थँक्यू. थँक्यू हेमंत. अमोल भालेराव सर म्हणतायत तुमच्या सर्व टीमचा टीमसाठी पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. गणेश शिरसाट म्हणतायत रोहित भाई नाईस ऍक्टिंग. थँक्यू गणेश. गणेश रुमने सॉरी तुमचं नाव वाचलं नाही मी, आम्हाला वाचायला म्हणतायत ते. हॅलो. खूप कमेंट्स येत आहेत त्यामुळे कोणाची कमेंट नजर चुकीनं माझ्याकडनं गेली असेल तर सॉरी. हे आर दुधवडे म्हणतायत खूप छान काम करत आहात, शेतकऱ्याचे दुःख काय असतं हे तुमच्या सिरीज वरून जनतेपर्यंत पोहोचवताय, ऑल द बेस्ट, लवकरच भेटू. हो थँक्यू. आणि तुमच्या काय संकल्पना असतील तर त्या नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगा. तुम्हाला एखादं कॅरेक्टर आवडत असेल, एखादा कुणाची कॉमेडी आवडत असेल, कोणाचा सिरियस रोल आवडत असेल, कोणतं कपल आवडत असेल तर त्यांच्याबद्दल पण नक्की काय तुमच्या भावना आहेत किंवा आमच्या टीमबद्दल ते पण तुम्ही सांगा. हर्षदा म्हणते शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम तुम्ही मांडत आहात खूप छान वाटलं, पण त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन पण कसं मांडता येईल याचं पण क्लू शोधा, म्हणजे आपलं मोदी सरकार जागा होईल नक्कीच. नक्कीच याच्यावरती आपले जे सर आहेत ते खूप छान लिखाण करतील अशी ग्वाही देते मी. सागर गोरे म्हणतात किरण भाऊ आणि तृप्ती खूप छान काम करत आहेत. थँक्यू. आभार आहे. स्वप्नाली म्हणताय बारामतीला या सगळे हर्षू बरोबर पण शूट करा आणि आम्हाला पण छान द्या. हो नक्की. सुमित मेटे म्हणतायत एक नंबर सिरीज. थँक्यू. राकेश लोखंडे म्हणतायत बेस्ट ऍक्टिंग बाय ऑल ऍक्टर्स. थँक्यू. लोखंडे साहेब. वैभव काचे म्हणतायत एक नंबर वेब सिरीज आहे. थँक्यू. सचिन सुरवसे म्हणतायत रेणुका तुझं तोंड दिसत नाहीये. लक्ष्मण मोरे म्हणतायत छोटा विनोदवीर राहुल्या याची निवड कशी केली याचं उत्तर द्या. आता ते आमचे सर अतुल बालेराव यांनाच पूर्ण डिटेल माहित आहे, ते तुम्हाला सांगतीलच. जसं बाकीच्या वेबसिरीजचं ऑडिशन होतं त्याच प्रकारे आमचं पण ऑडिशन झालं होतं, त्याच बेसिसवर आमचं सिलेक्शन झालंय. एक गावरान थीम होती, गावरान ज्यांचा ऍक्सेंट होता, ज्या म्हणजे ज्यामुळे तुम्ही डायरेक्ट आम्ही तुमच्या म्हणजे आमची जी लँग्वेज आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही आपलेसं वाटतो,
त्याच बेसिसवर आमचं सिलेक्शन झालं होतं. गणेश उमने म्हणतायत हॅलो आशिष भैया छान. बसवराज सापळे म्हणतायत कॉंग्रॅच्युलेशन्स कीप इट अप ब्रदर युअर बेस्ट ॲक्टर थँक्यू. कॅप्टन रणजित लांडग्याचं एक सजेशन आहे वेब सिरीज ही 15 मिनिटाच्या ऐवजी 30 मिनिटाची केली की आनंद खूप होईल. हो नक्कीच आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ मोठा करायचा प्रयत्न करू. सोमनाथ लोखंडे म्हणतात आमची पण वाचा कमेंट. हॅलो सोमनाथ सर. हो हो नक्की चंकू नक्कीच. सोमनाथ लोखंडे म्हणतायत सगळेजण छान काम करतायत थँक्यू. जितेंद्र पांडे म्हणतायत ऑल आर गुड कीप इट अप थँक्यू थँक्यू. आणि अजून एक गोष्ट सांगायची होती जी परवा दिवशी पण आम्ही सांगितली होती. खूप कमी कालावधीत आम्ही म्हणजे 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठलाय. म्हणजे तुमच्या सगळ्यांशिवाय एक गोष्ट केवळ अशक्य होती. म्हणजे आपण एखादी गोष्ट फॉरवर्ड करायला विचार करतो पण तुम्ही आमची वेबसिरीज खूप लोकांपर्यंत पोहोचवली. आत्ताच एका 5व्या एपिसोडला आमच्या 1,00,000 व्ह्यूज झालेत. त्याबद्दल आमच्या सगळ्यांचं पण अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. अमोल इंगळे म्हणतायत एकच नंबर टीम आहे थँक्यू. विजय कुमार म्हणतात ऑल टीम ग्रेट वर्क थँक्यू. विजय सर. नागेश सोनवणे म्हणतात बीटीएस पण टाका इथून पुढे तुम्हाला बीटीएस पण बघायला मिळेल नक्कीच. हर्षदा म्हणते सुप्रे परशा कुमार सरकारला पण बोलायला. सगळेजण बोलल्यामुळे गोंधळ उडतो त्यामुळे मी एक टिक कमेंट वाचते. तुम्ही ज्यांची नावं घेतायत ते तुमच्याशी बोलतील आता. ए आर दुधवडे म्हणतायत चार्ली स्टुडिओला भेट द्या एखाद्या दिवशी नक्की. रोहित शिंदे म्हणतायत दुसरे असतील रोहित शिंदे हा सोबत की भारी काम केले सर्वांनी सिरियल मध्ये थँक्यू. तेजस हेगडे म्हणतात राहुल का बोलत नाहीये. राहुल तू बोल काय असेल तुझा म्हणून थोडा घसा बसलाय त्याचा जरा घसा बसलेला आहे त्यामुळे तो शांत आहे. जयदीप पारदे म्हणतायत अतुल भैया गुड वर्क खूप छान काम करताय सगळे विशेषतः तो छोट्या रावल्या आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि असंच मोठे वा माझ्या शेवटचा पान टीम कडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू जयदीप सर थँक्यू व्हेरी मच. जयदीप सर धन्यवाद. लक्ष्मण मोरे म्हणतायत शेतकरी भागाचे 100 भाग झालेले पाहिजेत. तुम्ही असंच प्रेम केलं तर 100 काय 1,000 भाग सुद्धा होतील. लहू मानेंचं एक सजेशन आहे की लाईट बिल या विषयावर काहीतरी काढा. प्रोडक्शन भाग 1 ते आता भाग 7 पर्यंत तुम्ही सगळे भाग पहा. त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या लाईटच्या प्रश्नावर तयार केलेला आहे आम्ही चौथा भागामध्ये. एबी फिल्म प्रोडक्शन असं युट्यूब चॅनलचं नाव आहे. तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला 5, 6, 7 भाग आलेले दिसतील. दर शनिवारी आमचा भाग येतो. जे नवीन लोक ऍड झालेत त्यांच्यासाठी सांगते दर बुधवारी आमचा प्रोमो रिलीज होतो आणि दर शनिवारी आमचा नवीन भाग रिलीज होतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून बघा. 8 वाजता सकाळी 8 वाजता दर शनिवारी आमचा भाग रिलीज होतो. हा कुणाचे प्रश्न असतील तर ते तुम्ही सांगा. म्हणजे बाकीचे लोक जसे सजेस्ट करताय की हे बोला ते ह्या विषयावर करा ते तुम्ही सांगा. सगळेजण दिसत नाही थोडं मागच करतात सगळ्यांना. सचिन सुरवसे म्हणतात खूप छान वेब सिरीज आहे सगळेच कॅरेक्टर मस्त आहेत थँक्यू. लक्ष्मण मोरे म्हणतायत राहुलची विनोदी भूमिका खूप छान आहे धन्यवाद सर. महादेव कळसाईत म्हणतायत एक नंबर टीम आहे तुमची आम्हाला पण घ्या तुमच्या टीम मध्ये. तुम्ही सगळे आमच्या टीमचा भागच आहात. ऋषिकेश साखरे म्हणतात येलो शर्ट एक नंबर त्याचं नाव राहुल आहे. विजय कुंभार का मेसेज. गणेश शिरसाट म्हणतायत रोहित बाई जोमात बाकी सगळे गोमात. धन्यवाद गणेश. सागर गोरे म्हणतायत किरण काटीला या खूप दिवस झाले. प्रदीप राखुंडे म्हणतोय हाय ऑल टीम्स हॅलो. नागेश सोनवणे म्हणतोय की एपिसोड 7 मस्त होता प्रशांत आणि कुमार बेस्ट फ्रेंड्स थँक्यू नागेश.
हर्षदा म्हणते मला असं अजून वाटतं की तुम्ही टीम मिळून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोला, त्यांचे प्रॉब्लेम जाणून घ्या, लाईट पाणी कचेरी चक्रा सबसिडी यापासून वेगळे अजून प्रॉब्लेम समजतील. खूप छान सजेशन दिले तू हर्षदा, आम्ही नक्कीच या विषयावर पुढचे एपिसोड येतील. ओंकार गोकाटे म्हणतायत सावकार अमृत आणि आशिषचा दुकानातील सीन भारी होता. आरबीएस म्हणतायत तुमची वेब सिरीज खूप छान आहे, आम्ही पण इंदापूर तालुक्यातून आहोत. रवी शिंदे आमची पण वेब सिरीज आहे, आपलं कसं आहे जसं आहे तसं. धन्यवाद धन्यवाद. स्वप्नाली शिंदे म्हणतायत गावाकडच्या मुलींच्या एज्युकेशन बद्दल पण मांडा, नक्कीच या विषयावर पण आमचा एपिसोड येईल. सोमनाथ लोखंडे म्हणतात शेतकरी जगाचा पोशिंदा मधला चॉकलेट बॉय आशिष बोलना. त्याचबरोबर मित्रांनो श्री अॅग्रो सोल्युशन यांचंही आम्हाला खूप खूप सहकार्य मिळालेलं आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही तुम्हाला दिसत आहोत, त्यांच्या मार्गदर्शनामुळं त्यांच्या सपोर्टमुळं आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचत आहोत. खूप खूप खरंच म्हणजे जेवढं आम्ही आभार मानू तेवढं कमीच आहे, कारण श्री अॅग्रो सोल्युशन यांच्यामुळेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. आता आमचे जे रायटर आहेत भोंग सर, ते तुमच्याशी संवाद साधतील. दूध उत्पादनाविषयी बोला असा पण विषय आहे कोणाच तरी. सर्वांना नमस्कार. आमोलिंगे सर धन्यवाद. वेब सिरीज बद्दल बोलायचं झालं तर चालू कंडिशनमध्ये आपण शेतकऱ्यांविषयी आतापर्यंत 7 भाग केलेले आहेत आणि सगळ्यांनी बघितलेले आहेत आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसाद भेटला, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढचे हे सगळे भाग तुम्हाला दर्जेदार स्वरूपाचे आणि कागदाला भिनणारे बघायला मिळतील, त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. एएस ग्राफिक यांचा हा म्हणजे यांची कल्पना संकल्पना होती की दूध उत्पादन याविषयी पण काढा नक्कीच. आणि लहुमाने यांचा परत मेसेज आला की लाईट बिल चारुदत्त पाटील म्हणतात आशिष भाऊ ना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. ए आर दुधोडे म्हणतात राहुल लेका भारी ऍक्टिंग करतोस तू. धन्यवाद सर, असं तुमचं प्रेम राहू द्या माझ्यावर आणि माझ्या फ्रेंड्स वर माझ्या टीम वरती. आणि शेतकरी जगाचा पोशिंदा या वेब सिरीजला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, कारण की जर शनिवारी आणि बुधवारीच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील तुम्ही आम्हाला सर्वजणांना पाहाल, आमच्यावर असंच प्रेम करत राहा. अर्जुन शिंदे म्हणतात पुणेकरांना आवडली सिरीज, थँक्यू. महादेव कळसाईत म्हणतायत कलिंगडावर पण एक भारा सॉरी भाग करा की बेकारी झाली खूप जणांची कलिंगडात. तुम्हाला इथून पुढे जे भाग बघायला मिळतील त्यात एक एपिसोड म्हणजे आम्ही केलेला आहे कलिंगडावर, तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि अनिकेत महालुंकर म्हणतात फौजीवर पण एक भाग काढा. लखन देडगे म्हणतात चष्मा घातला आहे त्या मॅमला बोलायचं आहे, मीच बोलते. जे ग्रामीण वास्तव्य आहे ते नक्कीच तुम्हाला काळजाला भेटेल अशा स्वरूपात इथून पुढचे सर्व भाग काढले जातील. जयदीप पारदे म्हणतायत की अतुल भैया आणि अमोल दादा तुम्ही पडद्या मागचे कलाकार, तुम्ही सुद्धा समोर या. तुम्ही आम्हाला एवढं पॉश किंवा पॉलिश जे आम्हाला तुम्ही स्क्रीनवर बघतात त्याच्या माग जी माणसं आहेत जे मोठे लोक आहेत त्यांच्यामुळे आम्ही इथं उभो आहेत, ते म्हणजे आमचे अतुल भालेराव सर आहेत डिरेक्टर आणि आमचे प्रोडक्शन हेड अमोल सर, ते आहेत म्हणून आम्ही इथं आहोत असं म्हणेन मी. आणि त्यांना आम्ही इथं या म्हणलं तरी ते म्हणतात आम्ही पडद्यामागचे कलाकार आहोत, आम्ही इथंच राहिलेलं बेटर आहे.
पण थँक्यू, तुम्ही आमच्या बरोबरच त्यांना पण ओळखताय, त्यांच्याबद्दल पण तुमची एवढी छान भावना आहेत. काय काय वेळेस असं होतं की फक्त ऍक्ट्रेसलाच माणूस पुढे घेऊन जातो, त्या मागच्या कलाकारांना मागचे कलाकार कुणाला माहीत होत नाहीत. पण तुम्ही एवढे छान कमेंट सांगतायत, एवढे पॉझिटिव्ह कमेंट सांगतायत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार. तेजस हेगडे म्हणतायत, सरकारची भूमिका ज्यांनी केली आहे त्यांचं आडनाव पण सावकारच आहे का, त्याची भूमिका खूप मस्त निभावली आहे. तेच बोलतील आता तुमच्यासोबत, तुमचं नाव सांगा. थँक्यू, तुम्ही असं प्रेम दिल्याबद्दल, आणि पुढेही तुमचं असंच प्रेम मिळावं हीची इच्छा. जसं तुमचं प्रेम भेटेल तसं आणखी आमच्या ऍक्टिंग मध्ये प्रगती करत जाऊ आम्ही. थँक्यू. आरबीएस म्हणतायत की तुमचे सर्व एपिसोड पाहिले मी, एक नंबर आहेत, फक्त एपिसोड मोठे बनवा. हो नक्कीच. अनिता चव्हाण म्हणतायत सुप्रिया तू खूप छान बोलतेस, थँक्यू. लक्ष्मण मोरे म्हणतायत की कुमार शिंदे छान, धन्यवाद. हा ठीक आहे. तर मित्रांनो आणि सर्व तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात, तर तुमचं असंच आमच्यावर प्रेम राहू द्या, असंच आम्हाला सहकार्य करा तुम्ही. जसं तुमचं आम्हाला प्रेम मिळत जाईल तसं तसं आमच्या ॲक्टिंगमध्ये बी प्रगती होत जाईल. किंवा जर असं तुम्हाला वाटत असेल की या कलाकारांमध्ये काही तुटी आहेत किंवा थोडंसं कुणाचं चुकतं इकडे तिकडे, तर तुम्ही थोडंसं समजून घ्या किंवा तुम्हीही आम्हाला सांगू शकता की तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही प्रगती करू शकता आहे ते. आणि तुम्ही सांगितलं तरी सगळंजण सगळं ऐकणारे आहेत, कारण सर्व टीम ग्रामीण भागातीलच आहे. तेवढी ही मॅडम पुण्यावरून आली आहेत, त्यांचं थोडंसं मराठी इकडं तिकडं होतं तुम्ही समजून घ्याता. मॅडम जरा थोडंसं मराठी जे चूक असतात ते तुम्ही प्लीज सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. असं नाही आहे की म्हणजे कुणाचे चूक तुम्ही नाही का म्हणजे सांगणार नाही, तुम्ही सांगू शकता आणि आम्ही त्यावर वर्क करणार, 101% वर्क करणार. मॅडम बोला की नमस्कार, मी तृप्ती आणि माझ्या पण काही चुका होत असेल तर नक्की सांगा, मी त्या दुरुस्त करण्याची नक्कीच प्रयत्न करेन. नमस्ते, आता बोलायचा चान्स मिळालेला आहे. तर जर माझ्या पत्रामध्ये जर अजून तुम्हाला काय आवडत असेल किंवा कोणत्या गोष्टी पाहिजेत किंवा मी त्या गोष्टी केल्या पाहिजेत तर तुम्ही नक्कीच त्या कमेंटमध्ये सांगू शकता. तर आमच्या गावातल्या मित्रांनी भरपूर असं कमेंट केलं की बाबा तू बोल तू बोल तू बोल, तर प्रत्येकाला चान्स आहे. आता माझ नमस्कार, माझ्या पात्राबद्दल तर काही शंका किंवा काही तुम्हाला सुधारणा करावी अशी वाटत असतील तर सांगा, आणि नक्कीच त्या ज्या काही चुका असतील त्या सुधारण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. आणि असंच भरभरून प्रेम आमच्या शेतकरी टीमला तुम्ही द्या, असंच आम्हाला तुम्ही पाहत राहा. धन्यवाद. आमच्या वेबसिरीजचे सावकार आणि त्यांना खरंच सरकार या नावाने ओळखलं जातं असे प्रसिद्ध रोहित शिंदे, जरा चार शब्द. मी रोहित शिंदे, मी वेबसिरीज मध्ये सावकाराचा रोल करत आहे आणि तुमचं प्रेम असं भरपूर भेटत आहे की माझ्या ऍक्टिंग बद्दल तुम्हाला काय कमेंट आहे ते तुम्ही कमेंट सांगू शकता. माझी ऍक्टिंग आवडते, कशा प्रकारे आवडते, आणखी माझ्याकडून तुम्हाला काय पाहायला आवडेल हे नक्कीच सांगा. आणि असंच तुम्ही सावकार आणि सरकार या नावाने प्रसिद्ध केलं आहे, तसंच रोहित शिंदे हे पण ना माझं पुढे चालावं. किरण नमस्कार, मी किरण, मी सगळ्यात प्रथम तुमच्या प्रेक्षकांचा सगळ्यात मोठा आभारी आहे, कारण तुम्ही प्रेक्षक वर्गात आमची खरी ताकद असता आणि तुम्ही आम्हाला असं सपोर्ट द्या, अशीच कमेंट वगैरे करत जावा. तुम्हाला काही वेबसिरीजविषयी समस्या काय असतील, कमेंट असतील तुमच्या, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगत जावा, काय चुकलं असेल ते बी सांगत जावा. आणि आमच्या वेबसिरीजला शेअर करत जावा, लाईक करत जावा.
तरी जगाचा पोशिंदा या वेब सिरीज मधले असे सगळ्यांना ज्यांचा चेहराच अभिनय करून जातो असे आमचे प्रशांत सर त्यांना विनंती करतो चार शब्द बोलावे त्यांनी. हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना. म्हणजे काय आमच्याकडून काही चुका होत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगत जावा, कारण की माणूसा चुकीचा पुतळा असतो. जर तुम्ही आम्हाला आमच्या चुका नाहीत सांगितल्या तर त्या आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत, आणि आमच्यापर्यंत जर पोहोचले नाहीत तर त्या आमच्याकडून सुधारल्या जाणार नाहीत. जर तुम्हाला आमचा अभिनय आवडत असाल तर प्लीज 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 तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करत जावा, आमच्या वेबसिरीजला लाईक करत जावा, आणि जर तुमच्या काय खरंच काही आमची चुका वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. आणि आमची ही वेबसिरीज जी उभा राहिली याच्या पाठीमाग सर्वात म्हणजे मोलाचा हात जर कोणाचा असेल किंवा मोलाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते विजय कुंभार आणि आमचे मयूर खराडे सर या दोघांनी मिळून, की बाबा आमची एक संकल्पना होती, अतुल भालेराव सरांची एक संकल्पना होती की शेतकऱ्यांचे दुःखाचे पार्ट तर सगळे दाखवतात पण त्यांच्या पाठी आनंदाचे क्षण काय असतात, अजून शेतकऱ्यांच्या विषयी काय काय माहिती असते हे सगळी पडद्यावर आणायची. मग ही कशी आणायची तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागतं की पैसा लागतोच, आणि तो स्पॉन्सरशिप आम्हाला विजय कुंभार सर आणि मयूर खराडे सर यांनी दोघांनी केलेली आहे. त्याच्यामुळं ही शेतकरी जगाचा पोशिंदा ही वेबसिरीज या ठिकाणी पडद्यावर दिसत आहे. त्याबद्दल मी त्या दोघांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्या ग्रामीण भागातील सर्व कलाकारांना वाव दिला आणि ही वेबसिरीज पडद्यावर आणण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. त्याचबरोबर आमच्या वेबसिरीजचा बुलंद आवाज आमचे तात्या काही कारणास्तव आले नाहीत तुमच्या भेटीला, त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. कारण खरंच तात्यांचा जो बुलंद आवाज आहे त्या आवाजाला कुठेतरी दाबलं गेलं होतं, परंतु अतुल भालेराव सर यांच्या मार्गदर्शनानुसार तो बुलंद आवाज आता पूर्ण भारतभर जाणार आहे. आणि खरंच तात्यांचा अभिनय तुम्हाला आवडतो किंवा आवडत नसेल किंवा काही तात्यांच्या चुका वगैरे असतील, आज तात्या जरी उपस्थित नसले तरी तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तात्यांना नक्की सांगू. आणि नंतर ज्यावेळेस आम्ही लाईव्ह येऊ त्यावेळेस नक्की नक्की प्रॉमिस करतो की तात्या असल्याशिवाय आम्ही म्हणजे लाईव्ह येणार नाही, कारण की खरंच आमच्या वेबसिरीजचा बुलंद आवाज म्हणजे खरंच तात्या. आणि तात्यांचं खरं नाव आहे संतोष नरुटे, ते नरुटवाडीचे आहेत. अजूनही तुम्ही आमच्या एबी फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. आणि आम्ही अजूनही जेवण केलेलं नाही, तुम्हीही केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता आम्ही तुमची रजा घेतो आणि या ठिकाणी हे लाईव्ह संपवतो. धन्यवाद.